हॅलो, बोला। नमस्कार उमेश भाऊ. नमस्कार। मी बोलतोय, इकडून पंढरपूरमधनं बोलतोय. मी पंजाबला दुकानला होतो, माझं आहे 16 वर्ष. मला पोरांनी दारू पिऊन दुकानातल्या पोरांनी हाणमार केली. मी पंजाबमधल्या पोलीस स्टेशनमध्ये आलोय, कुठं कामाला आहे तू? पंजाबला. कुठला प्रॉपर? प्रॉपर ही गोनियाना जिल्हा भटिंडा आहे. कुठला? प्रॉपर गोंदियाच आहे का? हा, गोनियानाच आहे तर माझी दुकान गोनियानाच आहे. मी आहे पंढरपूरचा, गारडे गावातला. पंढरपूरचा आहे का? मला आई बाप नाही ती, कोण नाही ती, मला तेवढी मदत करावं. पंजाब मध्ये कुठं? पंजाब मध्ये गोनियाना मध्ये भटिंडा जिल्ह्यात. गोनियाना मध्ये का? कस काय मारलं तुला? काय झालं, मालक गावाला मालकात भाचे हित आहे. मग दारू पिऊन उगच बडबड बडबड करायची. मला दारू आणायची. मी म्हणलं मी माळकरी आहे. म्हणलं मी काय दारू आणत नाही बाबा, मी काय मटणाचं डबं धोत नाही, मी माळकरी आहे. मला लागला तुझ्या आईला जवलं, तुझ्या आईचा दाना दारू पिऊन नरडं दाबतोया, हे करतोय, माझ्या माळा माळा तोडतोया, काय म्हणेल ते करतोया. नाही, मी म्हणलं ना, मला म्हणतोय तुला आई बाप नाही ती, कोण नाही ती, तुझा आता मारून तुला टाकतो. मी तिकडे म्हणलं कस काय केला तू? मी लावलं दुकानला आजोबांनी. आजोबाने किती रुपये महिना तुला? मला देते ती किती महिने असं, म्हणजे 10,000, 10-12 हजार देते ती जाताना तेवढंच जाताना म्हणजे वर्षानं. वर्षाला 10-12 हजार? कस काय असं असा कोणता पगार आहे? काय माहित, असं देते ती. शिक्षण बिक्षण करीत नाही? नाही शिक्षण शिकवायला कोण नाही ना, मम्मी पप्पा नाही ते लहानपणात वारले. मग इकडे येतो इकडं शिक्षण मग शिकत। कसं कसं येऊ इथं पंजाबला? आम्ही पोलीस स्टेशन मध्ये आलोय, घ्या वाटतंय त्या आम्ही मला नेऊन मारायचे. तो काय कर, तिकडून डायरेक्ट इकडे ये। पैसे नाही आपल्या तो यायला. आपल्या ग्रुप तर्फे आपण शिक्षण शिकवू तुला। होय, तेवढं काय मी करा बघा, आई बाप नाही तो मला तेवढं, माझं विठ्ठल रुखडा पंढरपूरचा तुटला. म्हणजे सोलापूर जिल्ह्यातलाच आहे ना? मला काय मी काय, पण इथनं मी कसा येऊ, आता पैसे नाही तर काय नाही तर यायला. तुझ्याकडे असेल ना फोन पे गुगल पे काहीतरी? हा, तुझ्याकडे असेल ना फोन पे गुगल पे काहीतरी असेल ना? हाय गे. तर पैसे पाठवतो। तो काय कर, इकडे आजोबाला विचार तुझ्या, मी येतो म्हणा इकडं। आजोबा मला म्हणले नाही की उमेश भाऊला फोन कर, म्हणलं उमेश भाऊला ये. तर मग आजोबा म्हणले मी तुला न्यायला येतो पैशाची काय तर अडजस्ट करून, पण आता कोण गावात द्यायचो पैसे तर. मग मी म्हणलं उमेश भाऊला करतो मी तुम्हाला, तेव्हा एकदा बिन केलता फोन. तुम्ही म्हणलं भाई आम्ही माघारी करतो, मी कामात आहे. काय मी करा उमेश भाऊ, माझं विठ्ठल रुक्माय. तुम्ही तुमच्या पाया पुढचं आहे बाबा, उन्ही आसरा द्यावं येत ना, तेवढं मला न्यायला द्या वाटतं या. रडू नको। मला ते ऐक ना, ऍड्रेस आहे हा ना, मला SMS कर बरं। SMS मी तिथल्या मुलाला पाठवतो। विचारतो मला ती कुठे आहे, मला पण तिथल्या एवढी माहिती नाही आहे। मी बिन म्हणजे मला नाही ना शिक्षण झालं, मग माझ्याकडे बिन बरं, तेवढं फक्त काय, मला मी जिल्हा फक्त आणि तालुका टाक। मला भटिंडा जिल्हा आहे पंजाब भटिंडा, मध्ये, हो ना, भटिंडा जिल्हा आहे. भटिंडा जिल्हा आणि तालुका कोणता? तालुका तालुका माहित नाही, मी गोनियानात आहे, भटिंडा मध्ये गोनियाना. गोनियाना ना? बरं ठीक आहे, ऐक ना, मला गुगल पे फोन पे पाठव नंबर, मैं तुला पेमेंट पाठवतो। तू तिथून निघून ये। निघून यायला पैसे नाही तो आजोबा पैसे म्हणते तुम्ही पाठवतो ना या. तुला, पैसे पाठवतो ना। मग असं करा, मग आजोबाच्या खात्यावर पाठवा, आजोबांनी आई येते. तुम्हाला खोटं वाटत असलं मी तुम्हाला सगळं देतो, आज मी कुठं आहे कुठं नाही तुम्ही चौकशी सगळ्या करा, मग मला द्या. तसं बिन नाही ग पैसे. नाही नाही पैसे पाठवतो तुला, येण्यापुरते पैसे पाठवतो। फक्त तू आगाऊपणा करू नको, ड्रिंक वगैरे करू नको। मी हा दारू वगैरे पेत नाही ना तू? ना, मी माळकरी आहे लहानपणापासून. बापर, ठीक आहे, टेन्शन नको घेऊ। तुम्ही का, मग तुम्हाला मी देऊ आजोबाचा नंबर, आजोबाला देतो नंबर. हाँ चालते दे। काय मी करावं उमेश भाऊ, तुमच्या पाया पडतो मी. हाँ, टेन्शन घेऊ नको। नाही घेत. हाँ ठीक आहे, फोन कर मला। हाँ जी, मेरी ना अभी बात हुई है उनसे, हाँ जो वहां पे मुलाजिम है, मैंने उनसे बात की है. वो बोल रहे हैं कि इस लड़के ने उसकी रिपोर्ट कराई है आके, जिसने उसके साथ मारपीट की है जहाँ पे वो काम करता था. क्या किया? जहाँ पे वो लड़का जॉब करता था ना, जो आपके इधर का लड़का है, उसके साथ बात हुई है मेरी. हाँ, तो उसने बोला कि गोनियाना पिंड है उठे एक, भी उठे वो जॉब करता सी, बोला कि उन्हें मेनू मारा है. तो उन्हें हजे ओरी रिपोर्ट कराई है, तो मेरी मुलाजिम नाल गल हुई है. मैं कहा भी जेडी बनती कार्रवाई है तुसी करो, तो ऐदा की कोई गल है तो जो मेरी जरूरत है तो मैं आ जानी है. वो कहते हजे कोई फिलहाल ऐदा की कोई लोड़ नहीं है भी. भी अभी उसको बुलाएंगे जिसने उसको मारा है, पूछते हैं भी क्यों मारा है, क्या बात हुई है.
जितने भी उसके पैसे पूसे हैं जो भी बनेगा अभी हम दिलवा के, या तो हम इसको पटाले भेज देंगे, नहीं फिर उसको महाराष्ट्र की ट्रेन बिठा देंगे। हाँ उसको हेल्प करिए, अपना ग्रुप का बच्चा है वो। हाँ मैंने मैंने बोला उसको, मैं कहा मेरा मतलब मेरे रिलेटिव है, खास है मेरे, इस बच्चे का ध्यान रखना, भी चाय पानी जो भी है पिलाओ उसको, खाना भी खिलाओ बोलने का, अगर हाँ खाना भी खिलाओ बोलने का उसको। हाँ मैंने बोला उसको, मैं कहा खाना खुना खिलाओ उसको, मैं कहा मेरे रिलेटिव है, मेरे खास है, मैं कहा वो बोलते हैं कि कौन है भी, क्या लगता है आपका। हाँ वो अपने प्रेसिडेंट है अगर ना मेरे, हाँ हमारे, मैंने उनको बोल दिया। हमारे प्रेसिडेंट है ना तानाजी बहू, उनके उनके डिस्ट्रिक्ट का है वो बच्चा, इसलिए उसको बहुत हाँ तो हेल्प मैंने करना है उसको उसको। बोला, मैं कहा उधर हमारे मेरी फ्रेंड का, मैं कहा ब्रदर है, उन्होंने फोन आया महाराष्ट्र से, मैं कहा भी हाँ एदा खास ध्यान रखना है, वो कहते भी कोई उन्होंने पता है, वो जानते हैं ना मेरे सारे, मैं कहा रिश्तेदार पुलिस से हैं उधर भी अपने हैगे हैं मेरे मामा जी, हाँ 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 ठीक है ठीक है। मैं ओदा नंबर देता, मैं कहा मामा जी नाल गल कर लियो भी एदा मुंडे का ध्यान रखना है, वो कहते ठीक है, कोई हाँ ऐदा की कोई गल नहीं है, वो कहते भी कुछ भी होंगे है जैसे भी कोई बात होती है भी हम आपको फोन करके तभी तुरंत बता देंगे, हाँ ठीक है थैंक यू। हाँ ऐसा कुछ टेंशन नहीं लेने का, वो ठीक है, उसका हाँ जितना भी पैसा बनता है ना वो सब दिलवा के, अगर पैसे की जरूरत उसको होगी ना मैं उसको पैसे दे दूंगी, हाँ ठीक है ठीक है, हाँ मैं पैसे दे के उसको भेज दूंगी, ठीक ज्यादा है। मत दो पैसे, खाली उसको इधर आने के लिए पेमेंट देना, उसको ज्यादा पेमेंट मत देना। हाँ नहीं जितने भी चल 2-4 हजार जो भी हाँ उसको चाहिए होंगे मैं दे दूंगी, हाँ हाँ ठीक है ठीक है, ठीक है, ओके थैंक ओके यू, ओके वेलकम।